कोकण म्हणजे समुद्र, कोकण म्हणजे कडे आणि कोकण म्हणजे वने। अशा या कोकणात 1 ऑगस्ट 2005 रोजी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात दापोली येथे वनशास्त्र महाविद्यालयाची स्थापना झाली। 2022 या वर्षात विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना आदरणीय कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या गुणांकन प्रक्रियेत याच वनशास्त्र महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला। असंख्य अडचणींवर यशस्वी मात करत वनशास्त्र महाविद्यालय अव्वल ठरले आहे। यासाठी 2021-22 या वर्षातील महाविद्यालयाचे विविध उपक्रम सिद्धी कारणीभूत ठरल्या। या निमित्ताने महाविद्यालयाच्या वाटचालीचा हा आढावा। यातून या लहानशा दुर्लक्षित महाविद्यालयाला प्रकाशझोतात येण्याची संधी सुद्धा मिळत आहे आणि त्यातून या महाविद्यालयात चालविण्यात येणारे वनशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम समाजास माहीत पडतील आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांचा ओढा या विषयाकडे वाढेल। कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात 1987 साली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सूचनेनुसार वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू झाला। वनशास्त्र विभागाची स्थापना, विभागासाठी प्राध्यापकांची पदे, विभागाची इमारत, वसतिगृह, निवासस्थाने इत्यादी सुविधांची निर्मिती करण्यात आली। त्यामध्ये महाराष्ट्र शासन तसेच भारतीय वन अनुसंधान आणि शिक्षण परिषदेचा मोठा वाटा होता। पण या काळात वनशास्त्र ही एक केवळ दुय्यम पदवी असेच मानले जात होते। कृषीचे प्राध्यापक विषय शिकवत, वनशास्त्रात पुढील शिक्षण घेणाऱ्यांची संख्या नगण्य होती। वन विभागात पदभरती होत नव्हती। डॉक्टर बचाराम ढोणोक्षे या द्रष्टा प्राध्यापकांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे 2005 साली महाविद्यालयाची स्थापना झाली। वनशास्त्रात उच्च शिक्षण घेतलेल्या प्राध्यापकांची भरती झाली। 2008 पदव्युत्तर पदवी सुरू झाली। पदवीधर इथेच भारतातील नामवंत विद्यापीठांत परदेशी उच्च शिक्षणासाठी जाऊ लागले। 2009 वन विभागात भरती सुरू होऊन त्यात अनेक पदवीधर अधिकारी पदावर निवडले गेले। या महाविद्यालयाचे 2 भारतीय वन अनुसंधान आणि शिक्षण परिषद देहराडून यांचेकडून तर एकदा भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचेकडून यशस्वी मानांकन झाले आहे। या महाविद्यालयाला 2010 महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे। महाविद्यालयाची ही यशस्वी वाटचाल डॉक्टर ढोणुक्षे यांच्यानंतर डॉक्टर भास्कर जाधव, डॉक्टर संजय भावे, डॉक्टर सतीश नारखेडे, डॉक्टर मुराद बुरोंडकर आणि गेल्या 1 वर्षापासून डॉक्टर अजय राणे यांच्या नेतृत्वात सुरू आहे। 17 डॉक्टर शंकरराव मगर, डॉक्टर विजय मेहता, डॉक्टर किसन लवांडे, डॉक्टर तपस भट्टाचार्य आणि आता डॉक्टर संजय सावंत या कुलगुरूंनी खंबीर पाठबळ दिल्याने ही मजल शक्य झाली आहे। या महाविद्यालयातील आजी माजी प्राध्यापक डॉक्टर विनायक पाटील, डॉक्टर विनोद म्हैसके, डॉक्टर विश्वदीपक त्रिपाठी, प्राध्यापक अनिल गवळी, डॉक्टर दिगंबर मोकाट, डॉक्टर राजेश गुणगा, प्राध्यापक किरण माळी तसेच वेळोवेळी कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, कृषी वानिकी प्रकल्पातील शास्त्रज्ञ कर्मचारी यांच्या भरीव योगदानामुळे आज हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे। पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महाविद्यालयात शिकलेले आणि शिकत असणारे सर्व विद्यार्थी आणि त्यांनी वेळोवेळी केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी यांच्या जोरावरच आज हे महाविद्यालय विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट ठरले आहे। वनशास्त्राचे शिक्षण म्हणजे वने, वन्यजीव, वन उत्पादने, वन प्रबंधन, कृषी वानिकी इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास। महाविद्यालयात शिक्षणाचा स्तर खूपच उच्च आहे। त्याच्या बळावर इथल्या पदवीधरांनी आत्तापर्यंत 5 भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे। त्याचप्रमाणे वन अनुसंधान संस्थान देहराडून, भारतीय वन्यजीव संस्थान देहराडून, सलीम अली पक्षीशास्त्र आणि निसर्ग विज्ञान केंद्र कोईम्बतूर यांच्या प्रवेश परीक्षेत सुद्धा राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे। या आणि अशा अनेक नामांकित राष्ट्रीय संस्थांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतातच। शिवाय इथले विद्यार्थी जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क, स्पेन,
ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया इत्यादी देशांतील प्रतिष्ठित विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. विद्यार्थी संख्या मर्यादित असल्यामुळे प्राध्यापकांचे सर्व विद्यार्थ्यांना व्यक्तिशः मार्गदर्शन मिळत असते. नोकरी आणि व्यवसायाच्या संधीसुद्धा मर्यादित असल्या तरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन ते चांगली कारकीर्द घडवतील याकडे लक्ष असते. राष्ट्रीय स्तरावर बदललेल्या नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने 5 अनुभव शिक्षण मॉड्यूलपैकी एकात वर्षभर काम करणे अपेक्षित आहे. महाविद्यालयाने 5 पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत, त्यामुळे त्यांनी निवडलेल्या मॉड्यूलसोबत इतरांचीसुद्धा माहिती त्यांना होते. यापैकी निसर्ग पर्यटन मॉड्यूल तर महाविद्यालयाने 10 नव्याने तयार करून विद्यापीठाच्या मान्यतेने राबवायला सुरुवात केली होती. महाविद्यालयाने सुसज्ज अशी काष्ठ आणि औषधी वनस्पती पृथक्करण प्रयोगशाळा विकसित केली आहे. तिचा उपयोग इथल्याच नाही तर इतर अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी संशोधकांना होत असतो. महाविद्यालयाचे 100 पसरलेले प्रक्षेत्र आहे. त्याला जैवविविधता उद्यान असे नाव देण्यात आले असून त्यात चरक वनौषधी उद्यान, नक्षत्र उद्यान, बांबू प्रजाती संग्रह, बहुपयोगी वृक्षक संग्रह स्थापन केले आहेत. गेल्या काही वर्षापासून काष्ठ आणि बांबू प्रक्रिया युनिट चालवले जात असून त्यात मोठ्या प्रमाणावर फर्निचर आणि हस्तकलेच्या असंख्य वस्तू बनवल्या जातात. या सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी होतो. महाविद्यालयाचे ग्रंथालय देखील वनशास्त्रावरील 100 उपयुक्त ग्रंथांनी परिपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा महाविद्यालय आणि वसतिगृह अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इथल्या शिक्षणाला पूरक असे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याची सुरुवात 2015 करण्यात आली. त्यामध्ये भारतीय सुदूर संवेदन संस्थान डेहराडून यांचेच केंद्र सुरू केले. तसेच केंद्र सरकारच्या स्वयं NPTEL प्रकल्पाचे स्थानिक केंद्र सुरू केले. IIT मुंबई यांचे कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. कोविडमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या अगदी सुरुवातीलाच स्वतःची ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबवणारे हे विद्यापीठातील पहिलेच महाविद्यालय होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे व्यक्तिमत्व खुलून यावे असा महाविद्यालयाचा प्रयत्न असतो. त्यासाठी कला क्रीडा क्षेत्रात शक्य तितक्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी स्वप्रेरणेने आणि स्वकष्टाने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सुद्धा यश संपादन केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय कॅडेट कोर यांच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थी सामाजिक दृष्टीने सजग होतील यांची काळजी घेतली जाते. वसतिगृहात विविध महापुरुषांच्या स्मृती जागवणारे कार्यक्रम सलोख्याने साजरे केले जातात. विद्यार्थ्यांना देशभरातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने तसेच संशोधन संस्थांमध्ये पाठवून त्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो. आंतरराष्ट्रीय पक्षीगणना दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होते. त्याचा एक भाग म्हणून भारतातील सुमारे 250 शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील पक्ष्यांची गणना विद्यार्थ्यांच्या मार्फत होते. या गणनेत सुद्धा महाविद्यालय सातत्याने वरचा क्रमांक पटकावत आहे. वनशास्त्र महाविद्यालयात अतिशय मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यावर मात करण्यासाठी इथल्या प्राध्यापकांनी सुरुवातीपासूनच विविध संशोधन, विस्तार आणि विकास प्रकल्प मिळवणे आणि राबवणे या नीतीचा अवलंब केला. या प्रकल्पांच्या माध्यमातून वेळोवेळी संशोधक आणि इतर सहाय्यक कर्मचारी उपलब्ध होत राहिले. शिवाय त्यातून उत्तम प्रकारचे संशोधन केले गेले. माणगा बांबूंची अभिवृद्धी, दुर्मिळ वनस्पतींचा शोध, औषधी वनस्पतींचे लागवड तंत्रज्ञान, सुगंधी वनस्पतींचे प्रक्रिया तंत्रज्ञान, वन्यजीव आणि मनुष्य परस्पर संबंध इत्यादी अनेक विषयांत संशोधन करून त्यांचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकातून प्रकाशित करण्यात आले आहेत. संशोधनासाठी आवश्यक त्या प्रक्षेत्रीय प्रयोगशाळेतील सुविधा उभ्या करण्यात महाविद्यालयाला यश मिळाले आहे. त्यासाठी विविध संस्था तसेच खाजगी कंपन्या यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यासाठी विद्यापीठाचे वेळोवेळीचे संशोधन संचालक यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत आहे. महाविद्यालयाचे विस्तारक शिक्षण अर्थात शेतकरी, उद्योजक आणि इतर समाज घटकांपर्यंत संशोधनाचे निष्कर्ष पोहोचवण्याचे काम अथकपणे चालू असते.
असंख्य शेतकरी प्रत्यक्ष विद्यालयास भेटून फोन, व्हॉट्सॲप, ईमेल आणि पत्रांच्या माध्यमातून वनशेती, औषधी वनस्पती शेती, बांबू शेती यांच्याविषयी माहिती घेत असतात. नियतकालिकांतून नियमितपणे प्राध्यापकांचे लेख प्रसिद्ध होतात. महाविद्यालयाने प्रमाणित केलेले माणगाव बांबू अभिवृद्धीचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोचवले आहे. कोकणात आणि इतरत्र वाढीस लागलेल्या बांबू लागवडीमागे महाविद्यालयातून केले गेलेले प्रबोधन आणि दरवर्षी नियमितपणे घेतले जाणारे प्रशिक्षण यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे चंदन आणि औषधी वनस्पतींची व्यावसायिक शेती करण्यासाठी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातसुद्धा विस्तार कार्य सुरू असते. त्यासाठी लागणारे उच्च प्रतीचे बियाणे आणि रोपेसुद्धा महाविद्यालयाच्या रोपवाटिकेतून पुरवली जातात. माणगाव बांबूंची रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावीत यासाठी महाविद्यालयाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कोकणात शेतकऱ्यांकडे रोपवाटिका उभ्या करून दिल्या आहेत. त्याच धर्तीवर आता बांबूंपासून अगरबत्ती निर्मिती कारखाने उभे करण्याचे काम करण्यात येणार आहे. अलीकडील काळात महाविद्यालय राबवित असलेल्या उपक्रमांची संख्या आणि यशस्वीता लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. यातील काही मुख्य उपक्रम पुढील प्रमाणे आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना प्रवेश नाकारण्यासाठी आलेल्या उमेदवारांचे खास समुपदेशन आणि प्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन करण्यात येते. दुर्लक्षित पदवीचा प्रचार करण्यासाठी ॲग्रोवन सारख्या दैनिकात विशेष लेख प्रसिद्ध करण्यात येतात. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अनुदानातून अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा वर्गखोल्यांची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थी परिषद निधीतून महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले, जेणेकरून 2 वर्गखोल्या आणि 2 प्रयोगशाळा अधिकच उपलब्ध होतील. निसर्ग पर्यटन या नवीन अनुभव शिक्षण प्रकल्पाकरिता भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचेकडून 62 लाख रकमेचे अनुदान मिळवले. कोकण प्रदेशातील माणगाव बांबूंचे मूल्यवर्धन करून बांबू उद्योजक घडवणे हा 176 लाख रकमेचा नवीन प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजना यांच्याकडून मिळवला. माणगाव बांबू उत्ती संवर्धन सुविधेची विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात स्थापना करण्यात आली. तसेच माणगाव बांबू उत्ती संवर्धन करून रोपे निर्मिती हा 25 लाख रकमेचा नवीन प्रकल्प महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड नागपूर यांच्याकडून मिळवला. कोकण प्रदेशातील आंबा बागांची हवामान बदलामुळे घटलेली उत्पादकता वाढवण्यासाठी परागीभवक आणि कीड भक्षकांच्या समूहांचे पुष्टीकरण हा 35.75 लाख रकमेचा नवीन संशोधन प्रकल्प भारतीय कृषी अनुसंधान परिषद क्रीडा हैदराबाद यांच्याकडून मिळवला. काष्ठशाळा, वनपिकांची लागवड आणि उत्पादन तसेच निसर्ग पर्यटन उपक्रम हे 3 नवीन परिभ्रमण निधी सुरू केले. त्याचप्रमाणे विद्यापीठ स्तरावर राबवण्यात येणाऱ्या 851 लाख रकमेच्या अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याच्या प्रकल्पाच्या आखणी आणि अंमलबजावणीत सक्रिय सहभाग. माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना आणि माजी विद्यार्थ्यांचा आपसात तसेच आजी विद्यार्थ्यांशी संवाद वाढण्यासाठी वेब पोर्टलची सुरुवात. दरवर्षी एका पदव्युत्तर विद्यार्थ्याच्या संशोधनाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रोप्रा मिलिंद पाटील माजी विद्यार्थी यांच्या सह्याद्री बांबू रोपवाटिकेसोबत निसर्ग विज्ञान फेलोशिप सुरू केली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अनुदानातून विद्यार्थ्यांसाठी सुमारे 40 व्यक्त्यांची व्याख्याने आयोजित केली. त्यात विविध क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेतला. IIT मुंबई यांचे सॉफ्ट स्किल विकासाचे 4 महिन्यांचे 4 ऑनलाईन कोर्स 31 विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. स्वयं NPTEL यांच्या माध्यमातून एका 12 आठवड्यांच्या कोर्समध्ये 24 विद्यार्थी यशस्वीपणे सहभागी झाले. अशा प्रकारे विद्यार्थी आणि शेतकरी हे लक्ष्यगट नजरेसमोर ठेवून त्यांच्यासाठी अविरतपणे काम केल्यामुळेच संस्थेचे आणि पर्यायाने संस्थेत काम करणाऱ्या सर्वांचा नावलौकिक वाटतो ही भावना ठेवल्याने वनशास्त्र महाविद्यालय आज सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवले गेले आहे.